just learn. Blog creation. Sunil and Rathod, Jilla Parishad Prashala Alur, Taluka Umarga, Jilla Usmanabad. www.sunilandrathod.blogspot.com 9763961999. Google search. Sarvat adi aplyala mobile athwa computer varun Google open kara. Tyanantar Google search मदे www.blogger.com असे टाइप करा आणि सर्च करा. Google अकाउंट वरून साइन इन करा. या ठिकाणी आपल्याला दिसेल की आपण blogger. असे टाइप केलेला आहे आणि त्यामधून आपल्याला blogger.com क्रिएट अ युनिक अँड ब्यूटीफुल ब्लॉग यावरती क्लिक केल्यानंतर पुढचं एक स्लाइड आपल्याला येईल. या ठिकाणी पब्लिश युअर पॅशन्स युअर पे क्रिएट युअर ब्लॉग या ठिकाणी आहे आणि वर साइन इन केलेलं आहे. तर साइन इन मध्ये आपल्याला साइन इन करायचं आहे. साइन इन करून घ्यायचं आहे पहिलं. या ठिकाणी साइन इन मध्ये आपलं जे काही गुगलचं अकाउंट आहे ते अकाउंट टाकायचं. म्हणजेच आपलं जीमेल ऍड्रेस आणि त्यानंतर त्याचं जे काही पासवर्ड असेल ते पासवर्ड या ठिकाणी टाईप करून नेक्स्ट करत जायचं आहे. तेव्हा आपण या ठिकाणी साइन इन वर यानंतर ब्लॉगर डॅशबोर्डवरती तुम्हाला हा पेज सरळ घेऊन जाईल. त्यात न्यू ब्लॉग असे बटन दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. न्यू ब्लॉगवर क्लिक केल्यानंतर नवीन विंडोज ओपन होईल. त्यात ब्लॉग टायटल व ॲड्रेस हे दोन बटन दिसेल. तुम्ही पाहू शकता आता पुढच्या स्लाईडमध्ये हे पहा ब्लॉग लिस्ट क्रिएट अ न्यू ब्लॉग. आपल्याला न्यू ब्लॉग क्रिएट करण्यासाठी या ठिकाणी टायटल दिलेलं आहे. आपल्या मनपसंत जे काही टायटल आहे त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो ब्लॉग आहे कुठल्या ॲड्रेसने सेव्ह करायचा आहे ते आपण या ठिकाणी सेव्ह करून घेऊ शकतो. आता टायटल समोर बॉक्समध्ये आपल्याला ब्लॉगला जे नाव द्यायचे आहे ते टाईप करा. टाईप केल्यानंतर खाली ॲड्रेस सुद्धा मी तसंच टाईप केलेला आहे. ज्ञानकुंभ डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम. टायटल समोर बॉक्समध्ये ब्लॉगला जे नाव द्यायचे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे. आता इथे पुढे बघा या ठिकाणी ॲड्रेसमध्ये ब्लॉग ॲड्रेस टाईप केल्यानंतर उपलब्ध नसेल तर सॉरी दिस ब्लॉग ॲड्रेस इज नॉट अवेलेबल असा मेसेज खाली दिसेल. आणि जर असा मेसेज खाली दिसत असेल तर आपण त्या ठिकाणी थोडंसं बदल करून घ्यायचं आहे. जर ॲड्रेस उपलब्ध असेल तर खाली ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल असा मेसेज दिसेल. मी काय केलं होतं ज्ञानकुंभ 123 केलेलं आहे. अवेलेबिलिटी वरीलप्रमाणे मेसेज आला तर पुन्हा वेगळा टाईप करून पहा. वेगळे नाव टाकून बघा. जर ॲड्रेस उपलब्ध असेल तर खाली ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल असा मेसेज दिसेल. यानंतर क्रिएट ब्लॉग असा मेसेज दिसला तर सर्वात खाली क्रिएट ब्लॉग असे बटन दिसते त्यावर क्लिक करा. आता तुमचा ब्लॉग तयार झाला. तुम्ही तयार केलेले ब्लॉग डॅशबोर्डवर दिसेल. यानंतर या ठिकाणी बघा डोमेन फाइंड अ डोमेन नेम अशा पद्धतीने येईल. त्याला आपल्याला घ्यायचं नाही आहे. यानंतर अशा पद्धतीचा व्ह्यू ब्लॉगवरती आपल्याला क्लिक करून पाहायचं आहे की आपला ब्लॉग तयार झाला का नाही. यावरती आपण क्लिक करून पाहिल्यानंतरच आपल्याला कळून येईल की हा ब्लॉग तयार झालेला आहे का नाही. आपण यावरती क्लिक करून पाहूयात. छान, तर आपला
ब्लॉग या ठिकाणी तयार झालेले आहे ज्ञान कुंभ आणि खाली दिलेलं आहे देअर्स नथिंग हिअर. मग परत आपल्याला डॅशबोर्डवरती जावं लागेल. डॅशबोर्डवरून आपल्याला थोडंसं काय याच्यामध्ये डिझाईन वगैरे तयार करायचं असेल तर थीमवरती जावं लागेल. थीमवरती गेल्यानंतर खाली जे काही वर्तुळामध्ये दाखवलेलं आहे कस्टमाइज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तो पेज आपल्याला सरळ त्या कस्टमाइजच्या प्लेजवर घेऊन पेजवर घेऊन जाईल. ते पहा अशा प्रकारे ब्लॉगर थीम डिझायनर. येथे विविध प्रकारचे आपल्याला वर डिझाईन दिसत आहेत. त्यापैकी मी या ठिकाणी जे दिसत आहे तो सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली आता लेआउटमध्ये गेलं जायचं आहे आपल्याला. लेआउटमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारचं लेआउट घ्यायचं ते आपण घेतलेलं आहे. आणि पुढे ब्लॉगर थीम डिझायनरमध्ये ॲडजस्ट विड्थसुद्धा आपल्याला करता येतं. विड्थ ॲडजस्ट केल्यानंतर आपला ब्लॉग काही अशा प्रकारे दिसेल. आता इथं कुठल्याही प्रकारचे पोस्ट नाहीत आणि तसेच आपण कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गॅजेट ॲड केलेलं नाही आहे. एखादा गॅजेट ॲड करून दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं गॅजेट ॲड करायचं. तर पहा या ठिकाणी आपल्या लेआउटवर जावं लागेल. लेआउट या ठिकाणी लाल कलरमध्ये आलेलं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ॲड अ गॅजेटवरती क्लिक करा. ॲड अ गॅजेटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट या ठिकाणी येईल. त्यापैकी आपण कुठल्याही गॅजेट या ठिकाणी ॲड करू शकतो. यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं पोस्ट केलेलं नव्हतं तर आपल्याला एखादी पोस्ट या ठिकाणी आपल्याला करून पाहायचं आहे. न्यू पोस्टवरती आपल्याला इथं क्रिएट क्लिक करून घ्यायचं आहे. न्यू पोस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं एक पेज ओपन होईल. त्या ठिकाणी पहा या पेजवरती आपल्याला पोस्टवरती वेलकम लिहायचं आहे. वेलकम टू माय ज्ञानकुंभ ब्लॉग असं मी लिहिलेलं आहे. आणि पब्लिश या बटनावरती मला मी क्लिक करेन कारण माझं जे पब्लिश मी जे करणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे माझ्या ब्लॉगवरती. पब्लिश केल्यानंतर या ठिकाणी असा एक डायलॉग बॉक्स होतो. या ठिकाणी शेअर करा किंवा कॅन्सल करा. आता या ठिकाणी आपण पब्लिश केलेलं अशा पद्धतीनं होईल. एक पेज समोर येईल. मग तुम्हाला काय करायचं आहे ब्लॉगवरती जायचं आहे. व्ह्यू ब्लॉग या ठिकाणी जे दिसते त्यावरती क्लिक करून पहा. इथे क्लिक केल्यानंतर आपल्या ब्लॉगवरती आपण जे काही पूर्वीचे गॅजेट तयार केलेलं होतं ते गॅजेट या ठिकाणी गुगल प्लस फॉलोअर्स नावाचं केलं होतं ते या ठिकाणी आलेलं आहे. आणि आपलं एक पोस्ट या ठिकाणी आलेलं आहे वेलकम टू माय ज्ञानकुंभ ब्लॉग. समजा कधी कधी काय होतं की आपण तयार केलेलं ब्लॉग कसं डिलीट करावं हे आपल्याला कळत नाही तर हा पूर्णपणे आपण डिलीटसुद्धा करू शकतो. त्यासाठी ऑर्डरमध्ये जायला हवे. सेटिंगमधून आपण ऑर्डर या ठिकाणी जर गेलं तर ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डिलीट ब्लॉग अशा पद्धतीचं एक ऑप्शन आहे. त्यावरती जर आपण क्लिक केलं तर समोर एक पेज ओपन होईल. त्या पेजवरती आपल्याला असं दिलेलं आहे की डिलीट दिस ब्लॉग. जर आपल्याला डिलीट करायचं नसेल तर आपण करू पण शकतो आणि नाही पण. धन्यवाद. आपल्याला ब्लॉग निर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा.